नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2022 मुख्य परीक्षा कंबाईनसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या कायद्यांच्या मालिका किंवा आपण सेशन अटेंड करतोय त्या ठिकाणी घेतलं जात आहे. दैनिक अकॅडमी पुण्याच्या वतीने घेण्यात आलेल्या या कायदा या सत्राखाली आपण यापूर्वी जे महत्वाचे मेजर ऍक्ट आणि त्या ठिकाणी कंपल्सरी ऍक्ट बद्दल थोडी चर्चा केलेलीच आहे. यानुसार याच श्रृंखलेमध्ये आपण पुढचं पुष्प ज्या ठिकाणी गुंफण्याचा आज त्या ठिकाणी प्रयत्न केला जातोय ते राहिलेल्या ज्या इतर मायनर ऍक्ट ज्याला म्हटलं जातं कायद्याच्या भाषेमध्ये, कायदे विषयक बाबींचा अभ्यासक याला मायनर ऍक्ट याखाली ट्रीट करतात. तर कायद्याचा या मुख्य परीक्षेच्या दृष्टीनं येणाऱ्या विविध कायद्यांचं वर्गवारी करताना राहिलेल्या या कायद्यांना ज्या मेजर आणि कंपल्सरी ऍक्टला सोडून असणारे MPSC कंबाईन PSI मुख्य परीक्षेसाठी जे विचारले जातात त्याबद्दल आपण त्या ठिकाणी या सेशनमध्ये योग्य त्या पद्धतीनं त्याचा आढावा घेणार आहोत. काय आहे या ठिकाणी याच्याबद्दलच्या नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 या कायद्याबद्दल मित्रांनो तुम्ही ऐकलेलंच आहे. नागरी हक्क संरक्षण अधिनियम या कायद्याअंतर्गत तरतुदी कशा आहेत, महत्वाच्या कायद्याची आवश्यकता का पडली, कुठल्या पार्श्वभूमीवर हा कायदा करावा लागला, या कायद्याअंतर्गत संघटन कसं होतं, व्यवस्थापन काय, उद्देश काय आहे या कायद्याच्या आणि तरतुदी काय आहेत याचा आपण थोडक्यात आढावा या पद्धतीनं घेणार आहोत. जेणेकरून अभ्यासाच्या या टप्प्यावरती तुमचा कमीत कमी वेळ त्या ठिकाणी वापरला जाईल याची पूर्णतः त्या ठिकाणी काळजी घेऊनच आपण हे सेशन आयोजित करतोय. नागरी हक्क संरक्षण म्हणजे काय, मुळामध्ये नागरी हक्क कुणाला म्हणायचं हा एक मुद्दा त्या ठिकाणी येतोय. नागरी हक्क संरक्षण म्हणजे नेमकं कुठल्या हक्कांना नागरी हक्क म्हटलं जातं याच्या संदर्भातला हा जो भाग आहे याच्या अंतर्गत काय सांगितलेलं आहे या कायद्यात. मित्रांनो, याच्या पार्श्वभूमीवरती थोडासा आपण आढावा घेऊयात. 1947 भारत स्वतंत्र झाला, 26 जानेवारी 1950 प्रजासत्ताक होऊन संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. दरम्यानच्या काळामध्ये संविधान सभेमधील मसुदा समितीचे अध्यक्ष असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे कायदा मंत्री झाले आणि भारतामधील त्या ठिकाणी असणारी हजारो वर्षाच्या अस्पृश्यतेनं पिडलेल्या, दबलेल्या, पचलेल्या या समूह घटकांसाठी कुठंतरी एक कायदेशीर तरतूद या ठिकाणी करण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली एक कामकाज विषयक त्या ठिकाणी समूह गट बनवण्यात आला होता मंत्र्यांचा. हिंदू कोड बिलाच्या पार्श्वभूमीवरती ही त्या ठिकाणी चर्चा होती. हिंदू कोड बिलाला बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती विरोध झाला आणि मग त्या पार्श्वभूमीवरती केंद्र सरकारने तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी याबद्दल विविध कायदे केले. मग त्या कायद्याच्या श्रेणीमध्ये अस्पृश्य समुदाय ज्यांना या ठिकाणी मुख्य प्रवाहामध्ये आणताना त्यांच्यावरती होणारे अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी, जर झाल्यास त्यापासून संरक्षण मिळवून देण्यासाठी जो पहिला कायदा त्या अर्थाने झाला असं ज्याला आपण म्हणू शकतो, 1952 लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीनंतर याच्यावरती झालेली चर्चा ही पुढं या कायद्याच्या रूपाने अस्तित्वात आली. मित्रांनो, मुळामध्ये नागरी हक्क म्हणजे काय, एखादा व्यक्ती त्याच्या जातीवर्ण, वर्णावर्ण किंवा त्या ठिकाणी त्याच्या वर्गावरून, खास करून त्या ठिकाणी चातुर्वर्ण व्यवस्थेचा भाग म्हणून त्याच्यावरती इतर समुदायांनी अस्पृश्य म्हणून जर अन्याय केल्यास त्याला त्याचे नागरी हक्क पुन्हा प्राप्त करून देणे हा या कायद्याचा मूळ उद्देश आहे. नागरिक म्हणून, व्यक्ती म्हणून या व्यवस्थेनं, या राज्यघटनेनं, या संसदेनं पारित केलेल्या कायद्यानुसार जे हक्क व्यक्तीला उपलब्ध करून दिले आहेत त्याचं संरक्षण करण्यासाठी हा 1955 कायदा त्या ठिकाणी करण्यात आला. हा मूळ त्या ठिकाणची पार्श्वभूमी लक्षात घ्या. मुळामध्ये नागरी हक्क संरक्षण अधिनियम ज्यावेळेस झाला तो संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी लागू करण्यात आला. नागरी हक्क संरक्षण कायद्यामध्ये या विविध व्याख्या आणि संज्ञा येत आहेत. उदाहरणार्थ, नागरिक म्हणजे काय, हक्क कसे असतात, कुठल्या प्रकारच्या हक्कांना नागरी हक्क या कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जातं, याचं जर उल्लंघन झाल्यास त्याच्याबद्दलचे संरक्षणात्मक उपाययोजना काय आहेत, संबंधित पीडित व्यक्तीला सहाय्य करणारी योजना कशा पद्धतीने राबवली जाते, अन्यायग्रस्त
त्या ठिकाणी व्यक्तीच्या रिहॅबिलिटेशनसाठी काही तरतुदी आहेत का? कायद्याच्या द्वारे प्रस्थापित मार्गाने त्याला काही व्यवस्था मदत करणार आहे का? आणि ज्यांनी अन्याय केलाय त्याला, दोषी व्यक्तीला, त्या ठिकाणी प्रताडित करणाऱ्या व्यक्तीला, म्हणजे ज्याने अन्याय केलाय या अन्याय करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा काय केली जाते का? याच्याबद्दलच्या निगडीत असणाऱ्या बाबींचा समावेश या व्याख्या आणि संज्ञा घटकांमध्ये येतोय. उदाहरणार्थ पीडित व्यक्ती कुणाला म्हटलं जातं, अन्याय करणारा, दोष किंवा कुठल्या अधिकारांचं उल्लंघन केलं तर नागरी हक्क हिरावले गेले असं म्हटलं जातं, याच्याबद्दलच्या संज्ञा देखील याच्यामध्ये दिल्यात आलेल्या आहेत. नागरी हक्क उल्लंघन केलं गेलं म्हणजे नेमकं काय करणं? तर एखाद्या व्यक्तीला धार्मिक कारणावरनं अपात्र ठरवलं गेल्यास, उदाहरणार्थ सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या मंदिरामध्ये एखाद्या व्यक्तीला त्याच्या जातीवरून, ती विशिष्ट समूह घटकाची आहे, विशिष्ट जातीतून येते म्हणून जर तिला त्या ठिकाणी प्रवेश नाकारला गेल्यास, धार्मिक कृतकर्तव्य पार पाडण्यास त्या ठिकाणी त्याच्यात अडथळे आणल्यास, तर या ठिकाणी धार्मिक कारणासाठी अपात्र ठरविले गेले असं त्याला त्या ठिकाणी म्हटलं गेल्यास, त्याला विरोध करणाऱ्या या समूहांना, या व्यक्तींना या ठिकाणी शिक्षित व दंडित केल्याची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. सामाजिक अयोग्यता लादणे म्हणजे नेमकं काय करणे? एखादा व्यक्ती, उदाहरणार्थ सामाजिक अयोग्यता म्हणजे काय? उदाहरणार्थ एखाद्या किराणा दुकानामध्ये एखाद्या विशिष्ट अनुसूचित जातीच्या व्यक्तीला, अस्पृश्य समुदायातील व्यक्तिसमूहाला प्रवेश नाकारला. जे सार्वजनिक किराणा मालाचं जे दुकान आहे ते इतर सर्व समूह घटकांना विशिष्ट रक्कम दिल्यानंतर पदार्थ उपलब्ध करून देत आहे, पण या व्यक्तीला ती विशिष्ट समाजातून येते म्हणून त्या ठिकाणी खरेदी विक्री करण्यास त्याच्यावर बंदी घातली आहे. सामान्यत ग्रामीण भाषेमध्ये आपण त्याला त्या ठिकाणी बहिष्कृत करणे किंवा बहिष्कार टाकणे असं ज्याला म्हटलं जातं, ती सामाजिक बहिष्कृतता या ठिकाणी विचारात घेतली गेली. जर असं कुणी जर केलं तर त्याला शिक्षित व दंडित करण्यासाठीची देखील तरतूद या कायद्याअंतर्गत तरतुदीमध्ये येते. सार्वजनिक संस्था असतापणे इथं प्रवेश नाकारणे. आता सार्वजनिक संस्था म्हणजे, उदाहरणार्थ ग्रामीण भागामध्ये एखाद्या सामाजिक दृष्ट्या दबलेल्या पिचलेल्या समूह घटकातील अस्पृश्य समुदायातील व्यक्तीला जर, उदाहरणार्थ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये प्रवेश नाकारला तर सार्वजनिक संस्था आहे ती, सार्वजनिक अभिकरण आहे, आस्थापना त्या ठिकाणी आहे, येथे प्रवेश नाकारल्यास याबद्दल संबंधित कार्यालयाच्या प्रमुख अधिकारी अथवा पदाधिकाऱ्यांवर या कायद्यानुसार कारवाई केली जाते आणि त्यांना रिस्पॉन्सिबल ठरवलं जातं की तुमच्या कार्यालयामध्ये या कारणाने या व्यक्तीला अयोग्य प्रवेश करण्यास नाकारलं गेलं आहे, म्हणून या सार्वजनिक संस्थेच्या पदाधिकारी अधिकारी याचा त्या ठिकाणी जबाबदारी निश्चित करून त्यांना शिक्षित व दंडित तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. जसं आपण आत्ता म्हटलं, सार्वजनिक माल विक्री का सेवा पुरवण्यास नकार देणे. उदाहरणार्थ एखादं सार्वजनिक अभिकरण आहे ज्याला आपण रेशनिंगचं दुकान म्हणू शकतो, योग्य त्या मोबदला त्या ठिकाणी वस्तूची विक्री किंमत देण्यास मान्य करणारा, तयार असणारा, परंतु अस्पृश्य समुदायातील व्यक्ती आहे म्हणून त्याला या मालाची विक्री करण्यास कोणी नकार देणं या कायद्याचा भंग आहे आणि याच्यानुसार त्याला कारवाईस पात्र ठरवलं जाऊ शकतं. या पद्धतीनुसार, याच टप्प्यानुसार पुढे जर त्या ठिकाणी अनेक बाबी आहेत, एखाद्या अस्पृश्य समुदायातील व्यक्तीकडनं जर अयोग्य पद्धतीनं, ज्याला आपण अस्पृश्यतेचं पालन करण्यास भाग पाडलं गेलं असं आपण जर कुठं म्हणत असू, तर त्यानुसार आपण त्यांना असं म्हणू शकतो की एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी सक्तीने श्रम करावयास लावले, एखादे अनुसूचित जाती समूहातील व्यक्तीला त्या ठिकाणी वेट बिगारी हा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो, सक्तीने त्या ठिकाणी श्रम करण्यास वेट बिगारी हा शब्द प्रयोग त्या ठिकाणी केला जातो. विशिष्ट जात समूहातील आहे म्हणून
कुठलाही मोबदला न देता अथवा कमी मोबदला देऊन अथवा त्या ठिकाणी कामाच्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याच्याकडनं अधिक श्रम कमवून करून घेतलं तर त्या ठिकाणी त्या सदराखाली अस्पृश्य आहे म्हणून त्याला अशी वागणूक दिली गेली तर मात्र याला शिक्षित व दंडित केलं जाऊ शकतं. यानुसार या ठिकाणी या सार्वजनिक प्राधिकरणाला मिळणारं जे शासन अनुदान आहे ते रद्द केलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी एखादी खाजगी शिक्षण संस्था आहे ज्याला 100% ग्रँट सरकार त्या ठिकाणी उपलब्ध करून देते. उदाहरणार्थ एखादी प्राथमिक शाळा आहे, ग्रँटेड आहे, आणि त्या शाळेमध्ये अनुसूचित जातीचा विद्यार्थी आहे म्हणून प्रवेश नाकारल्यास तर या संस्थेचं अनुदान बंद केलं जाऊ शकतं या कायद्याच्या तरतुदीनुसार, असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जाणं कलम 9 नुसार निर्धारित केलेलं आहे. एखाद्या लोकसेवकाद्वारे या कृतीस पाठिंबा दिला गेल्यास, लोकसेवकाद्वारेच ही कृती केल्यास, उदाहरणार्थ एखाद्या ग्रामसेवकाने अशी कृती केल्यास किंवा एक गावचा सरपंच असेल, सरपंचानंच त्या ठिकाणी अनुसूचित जातीतील व्यक्तीला अथवा व्यक्तिसमूहांना या पद्धतीनं अन्याय केलेला असेल यांच्यावरती, किंवा ज्यांनी अन्याय केलाय त्यांना या लोकसेवकाने पाठिंबा दिला अथवा उत्तेजन दिल्यास त्याला देखील शिक्षित व दंडित त्या ठिकाणी करता येतं. यासाठी एखादा व्यक्ती व्यक्तिसमूह जरी जबाबदार असला तरी सुद्धा एखाद्या अनुसूचित जातीतील व्यक्तीविरोधात एखाद्या अनुसूचित जातीच्या नसलेल्या बिगर अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्ती आणि व्यक्तिसमूहाने अशी कृती घेतल्यास त्यांना सामूहिक दंड देखील आकारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ आपल्याला कल्पना आहे की एखाद्या अनुसूचित जातीच्या व्यक्तीला गाव बहिष्कृत केलं जाऊ शकतं. एखाद्या अनुसूचित जातीच्या व्यक्तींना अलीकडेच एक उदाहरण त्या ठिकाणी पाहायला मिळेल की 2022 मध्ये ही घटना घडली होती की साधारणतः तत्कालीन धाराशिव जिल्ह्यामध्ये, म्हणजे ज्याला तत्कालीन उस्मानाबाद जिल्हा म्हटलं जातं, तेथील एका गावामध्ये आंबेडकर जयंती साजरी करण्यावर त्या ठिकाणी अनुसूचित जातीच्या व्यक्तींना आंबेडकर जयंती साजरी करण्यावरती मर्यादा किंवा त्या ठिकाणी बहिष्कार टाकण्यात आला. आंबेडकर जयंती विशिष्ट ठिकाणी तुम्ही साजरी केली म्हणून इतर समूह घटकांनी अनुसूचित जातीच्या व्यक्ती आणि व्यक्तिसमूहाविरोधात त्या ठिकाणी बहिष्काराची घोषणा केली. परिणामी या अनुसूचित जातीतील व्यक्तीला गाव बहिष्कृत केल्यामुळं ते गाव सोडावं लागलं आणि दुसऱ्या गावी स्थलांतर करावं लागलं. अशा वेळेस मित्रांनो, जर ही कृती शासनाच्या समोर त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं योग्य कारवाईद्वारे समोर आल्यास त्यांच्यावरती सामूहिक दंड आकारण्याचा अधिकार देखील सरकारला आहे. आणि जर असा गुन्हा पुन्हा पुन्हा घडल्यास, रिपिटेटिव्हली हाच गुन्हा परत घडल्यास, याच्यापेक्षा अधिकची शिक्षा देखील करण्याची त्या ठिकाणी तरतूद या कायद्यामध्ये आहे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ही तरतूद आहे. काही बाबींमध्ये त्या ठिकाणी याबद्दल जर एखाद्या कंपनीने असा अपराध केल्यास, उदाहरणार्थ एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कार्य करते एखाद्या गावामध्ये आणि त्या कंपनीच्या व्यवस्थापनाने अनुसूचित जातीच्या व्यक्तीला कंपनीमध्ये कामकाज करताना जातीमुळे त्याच्यावरती अन्याय अत्याचार झाल्यास किंवा तो विशिष्ट जातीचा आहे म्हणून त्याला सामावून घेण्यास नकार दिला योग्य ते कौशल्य असताना देखील, तर मात्र या कंपन्यांवर कारवाई केली जाते. या कंपन्यांचे रिस्पॉन्सिबल पर्सन, मग चेअरमन असतील किंवा अध्यक्ष असतील किंवा या ठिकाणी या कंपनीचे MD असतील, मॅनेजिंग डायरेक्टर असतील, या कंपनीचे सेक्रेटरी असतील, या कंपनीचे डायरेक्टर असतील, हे कोणी जे रिस्पॉन्सिबल व्यक्ती असेल त्या कंपनीचा, त्यांच्यावरती या कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते. अशी ही तरतूद त्या ठिकाणी या कायद्यानंतर नुसार केलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी हा कायदा सर्वोच्च मानला जातो. म्हणजे काय? तर या कायद्यातील तरतुदीनुसार शिक्षित व दंडित करणारी कृती जर एखाद्या व्यक्तीने केली तर आणि त्याच कृतीला इतर कायद्यानुसार जर सूट दिली गेली असेल तर या कायद्याची तरतूद ही प्रिव्हेल करते, सस्टेन करते, ॲज इट इज राहते. म्हणून हा कायदा या बाबतीत सर्वोच्च राहतो असं आपण त्याबाबत म्हणू शकतो. अनेक तरतुदी आहेत, त्यापैकी थोडक्यात आढावा घेत असताना आपण हा कायदा
अशा पद्धतीनं त्या ठिकाणी विचारात घेतोय. याच कायद्याची पुढची स्टेप ज्याला म्हणू आपण तो 1989 चा मूळ कायदा आहे ज्याला अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 त्यालाच सामान्यतः अॅट्रॉसिटी ऍक्ट असं म्हटलं जातं. अॅट्रॉसिटी ऍक्ट हा काय त्या ठिकाणी मुख्यतः मूळ कायदा आहे 1989 चा. या कायद्यामध्ये सुधारणा होऊन 1993 सुधारित किंवा त्या ठिकाणी अमेंडेड ऍक्ट आहे. तुमच्या अभ्यासक्रमासाठी असणारा हा कायदा साधारणतः जर विचारात घेतला तर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1993 हा सुधारित अधिनियम त्या ठिकाणी लागू केलेला आहे. मित्रांनो, या तरतुदीनुसार काय आहे बघा, कायद्याची पार्श्वभूमी व उद्दिष्ट असं जर विचारात घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की 1955 नागरी हक्क संरक्षण अधिनियम होताच पण नागरी हक्क संरक्षण अधिनियमाच्या तरतुदी बदलत्या परिप्रेक्ष्यामध्ये याच्याही पेक्षा अधिक कडक तरतुदींची आवश्यकता त्या ठिकाणी सरकारला वाटली. परिस्थितीनुरूप स्वातंत्र्यानंतर साधारणतः 25-30 वर्षानंतर देखील अनुसूचित जाती जमातींवर होणाऱ्या अन्यायाचं प्रमाण अपेक्षेप्रमाणे घटलेलं नव्हतं असं लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारने या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम त्या ठिकाणी नव्याने अधोरेखित केला 1989 आणि याच्यामध्ये काही सुधारणा झाल्या त्या 1993 झाल्या. उदाहरणार्थ या कायद्यानुसार व्याख्या, अनुसूचित जाती कोणाला म्हणलं जातं, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स कोणाला म्हणायचं, मग याची व्याख्या कशी केलेली आहे. साधारणतः आपल्याला कल्पना आहे अनुसूचित जाती कोणाला म्हणायचं, या कायद्यानुसार कुठल्या समूह घटकांना अनुसूचित जाती म्हणता येईल. आपल्याला चातुर्वर्ण व्यवस्थेमधील एक घटक असणारा, गावगाड्यासोबत राहणारा, मूळ गावातील कार्यसंस्कृतीमध्ये एकत्रितपणे मिसळलेला, गावा खानपान चालीरीती परंपरा रीतीभाती हा गावगाड्यासोबतच राहणारा हा समूह घटक आहे, परंतु चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी तळाशी असणारा इतर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या समूह घटकांना त्यांच्या त्यांच्या कार्यामध्ये मदत करणारा हा जो समुदाय होता त्याला शेड्यूल कास्ट किंवा त्या ठिकाणी अनुसूचित जाती असं म्हणतो, जो वर्णव्यवस्थेचाच एक भाग होता, गावगाड्यासोबतच राहत होता. अनुसूचित जमाती कोणाला म्हणतो आपण, अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राईब्स कोणाला म्हणता येईल. आपल्याला कोण आहे अनुसूचित जमाती, गावगाड्यापासून दूर राहणारा, डोंगर दऱ्यांमध्ये राहणारा, ज्यांची संस्कृती वेगळी आहे, भाषा वेगळी आहे, पोशाख वेगळी आहे, चालीरीती वेगळी आहेत, विवाह संस्कृती वेगळी आहे, खानपान संस्कृती वेगळी आहे, याच्यामध्ये सांस्कृतिक दृष्टिकोनातून मूळ गावाचा आणि यांचा फारसा काही संपर्क येत नाही आहे, संबंध येत नाही आहे, रोटीबेटी व्यवहार अंतर्गत त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या अंतर्गत होत आहेत, मूळ गावाशी त्यांचा काही फार या बाबतीत संपर्क येत नाही आहे, अशा या आयसोलेटेड ट्राईब्स ज्या असतात, ज्या स्वतंत्ररित्या राहणाऱ्या दूरस्थ ठिकाणी मूळ गाव संस्कृतीपासून लांब राहणारा हा वर्ग, हा शेड्यूल ट्राईब्स या सदराखाली आपण त्या ठिकाणी त्यांना घेतो. ते आहे शेड्यूल ट्राईब्स म्हणजेच अनुसूचित जमाती होय. या पद्धतीच्या व्याख्या आपल्याला या कायद्यामध्ये अनेक पद्धतीनं दिसू शकतील. मित्रांनो, अत्याचाराच्या साठी अपराधाची म्हणजे अत्याचार साधारणतः कशा स्वरूपाच्या अत्याचाराला अनुसूचित जाती जमाती अंतर्गत त्या ठिकाणी शिक्षेची तरतूद आहे, कुठल्या प्रकारचा अपराध या कायद्यानुसार अपराध मानला जातो. एखाद्या अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीला नॉन अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीने अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीवरती यांचा हा अन्यायग्रस्त आहे पीडित आहे, हा अनुसूचित जाती जमातीचा आहे, ज्यांनी अन्याय केला आहे तो नॉन SC ST चा आहे, तर या कायद्यानुसार या अव्यक्तीवर न व्यक्तीद्वारे अन्याय झालाय. अव्यक्ती अनुसूचित जातीची आहे किंवा जमातीची आहे, न व्यक्ती ही अनुसूचित जाती व जमातीची नाही, तिनं अन्याय केल्यास न व्यक्तीवर या कायद्यानुसार अॅट्रॉसिटी
ॲक्टनुसार कारवाई केली जाऊ शकते, करण्यास तो या ठिकाणी करण्यास हा पात्र ठरतो. या अर्थाने या ठिकाणी या कायद्याच्या तरतुदी आहेत. मुळामध्ये या कायद्यानुसार त्या ठिकाणी जर माहिती मिळून देखील संबंधितांनी याच्यावर कारवाई केली नाही, एफ आय आर दाखल करण्यास हयगय केली, पीडित व्यक्तीला सहाय्य करण्यास हयगय केली, तर त्या ठिकाणी लोकसेवकावरती देखील खटला भरला जाऊ शकतो, त्याच्यावर देखील कारवाई केली जाऊ शकते. मित्रांनो, या ठिकाणी एखाद्या नॉन अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीने अनुसूचित जाती जमातीमधील व्यक्ती अथवा व्यक्ती समूहावर पुन्हा पुन्हा याच नुसार कारवाई जर केली तर मात्र या मूळ शिक्षेमध्ये वाढीव शिक्षेची देखील तरतूद करण्याची या ठिकाणी प्रयोजन आहे. त्या पद्धतीनं त्या ठिकाणी बदल केलेले आहेत. भारतीय दंड संहितेमधील कलम देखील इंडियन पिनल कोड नुसार देखील त्या ठिकाणी कलम लागू करण्यात आलेला आहे. इंडियन पिनल कोड भारतीय दंड संहितेनुसार देखील हा गुन्हा त्या ठिकाणी शिक्षेस पात्र ठरतोय. या ठिकाणी जर व्यक्ती जी अन्याय करणारी व्यक्ती जर त्या ठिकाणी या पद्धतीने अनुसूचित जाती जमातीवर अन्याय करत असेल तिला शिक्षित वा दंडित तर केलं जाणारच आहे. पण जर गुन्ह्याचं स्वरूप विचारात घेता न्यायपालिकेला असं लक्षात आलं की संबंधित गुन्हेगार हा त्या ठिकाणी बलिष्ठ होतोय, गुन्ह्याचं प्रमाण त्याच्या प्रभावामुळे वाढतंय, गुन्हा पुन्हा पुन्हा या पद्धतीने या परिसरात घडतोय, तर इतर समूह घटकांवर कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी गुन्हेगार व्यक्तीची मालमत्ता देखील जप्त केली जाऊ शकते आणि मालमत्ता जप्त करून त्याला शिक्षित व पीडित त्या ठिकाणी दंडित देखील केलं जाऊ शकतं. या संदर्भात न्यायालयाला विशेष अधिकार दिला जातो. आपल्याला कल्पना आहे मित्रांनो, कोपर्डी नावाचं एक कोपर्डीची घटना घडली होती. कोपर्डीच्या घटनेमध्ये भूतमांगे कुटुंबीय त्या ठिकाणी होते आणि या भूतमांगे कोपर्डीची जी घटना घडली होती ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी एका मुलीवरती अन्याय करण्यात आला होता, तसाच प्रकार त्या ठिकाणी भूतमांगे या त्या ठिकाणी व्यक्तीवरती हा अनुसूचित जातीचा व्यक्ती आणि कुटुंबीय होता आणि या भूतमांगे कुटुंबियांवर महिला या घरातील आणि त्या ठिकाणी पीडित असणारा तरुण आणि तरुणी यांना जाळून मारण्याचं त्या ठिकाणी कृती झाली. अनुसूचित जातीमधील असणाऱ्या भूतमांगे कुटुंबियांवर नॉन अनुसूचित जाती जमातीच्या गावातील व्यक्ती समूहाने अन्याय केला आणि जाळून मारलं. हा तो खटला त्या ठिकाणी पुढे आला आणि भूतमांगे खटला म्हणून त्या ठिकाणी तो प्रसिद्ध आहे. ज्या पद्धतीनं कोपर्डीच्या घटनेबद्दल विशेष कोर्टाची स्थापना करण्यात आली होती आणि तसाच हा भूतमांगे खटला देखील विशेष कोर्टापुढे आला. त्यावेळेस तत्कालीन महाराष्ट्र राज्य सरकारचे विशेष वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी या ठिकाणी हा कायदा लढवला, खटला लढवला आणि पीडितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. याच कायद्यानुसार या पद्धतीनं ही मुख्यतः हा खटला त्या ठिकाणी विचारात घेतला जाऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला या कायद्यानुसार तडीपारी देखील सामोरं जाऊ शकतं. तडीपारी म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा अनुसूचित जाती जमातीच्या अंतर्गत तरतुदीनुसार तर त्या ठिकाणी हा गुन्हा करत असेल तर या व्यक्तीला गुन्हेगाराला विशिष्ट तालुका वा काही तालुके जिल्हा वा काही जिल्ह्यातून विशिष्ट कालावधीसाठी तडीपार केलं जाऊ शकतं, काढून टाकलं जाऊ शकतं, त्याला पुन्हा त्या भागामध्ये प्रवेश करण्यास नकार दिला जाऊ शकतो किंवा त्याला त्या ठिकाणी प्रतिबंधित केलं जाऊ शकतं. याला तडीपारी म्हणतात. तडीपारी कधी केली जाते? तर एखाद्या व्यक्तीला एखाद्या गुन्हेगार त्याच भागामध्ये वर्चस्व आहे, त्या गुन्हेगाराचं त्या भागामध्ये आर्थिक साम्राज्य पसरवलेलं आहे, सामाजिक पातळीवर त्याला पाठिंबा मिळतोय, तर त्या व्यक्तीला त्या प्रदेशातून तडीपार करण्याची देखील तरतूद या कायद्यानुसार त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याच्याबद्दल विशेष बाब या कायद्यामध्ये दिलेली आहे. मित्रांनो, याच कायद्याला जसं आपण आता त्या ठिकाणी म्हणलं विशेष न्यायालयाची स्थापना देखील करण्याची तरतूद आहे. विशेष न्यायालय कुणाला म्हणायचं? तर विशेष न्यायालय म्हणजे काय? तर असं न्यायालय ज्याला आपण जलद न्यायालय
काही केसेसमध्ये याला जलद स्पीड कोर्ट किंवा त्या ठिकाणी जलद न्यायालयाची देखील स्थापना केलेली आहे, ज्याला जलदरित्या न्यायदान करणं यांनी त्या ठिकाणी अपेक्षित असतं. जसं आता आपण भूतमांगे खटला बघितला होता, तो देखील जलद न्यायालयाच्या किंवा विशेष न्यायालयाच्या मार्फत त्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता. जलद न्यायालय म्हणजे काय? साधारणतः जिल्ह्याच्या स्तरावर कार्यरत असणाऱ्या सत्र न्यायालयाच्या माध्यमातून अथवा अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या द्वारे सत्र न्यायमूर्ती अथवा अतिरिक्त सत्र न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली हे विशेष न्यायालय कार्य करतं. या न्यायालयाकडे एकदा का खटला वर्ग केला तर त्या न्यायालयाने त्याच खटल्यावर दैनंदिन पातळीवरती सुनावणी करणं अपेक्षित असतं. ठराविक कालावधीमध्ये लवकरात लवकर निकाल देणं हे उद्दिष्ट असतं. दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा, एकदा का खटल्याचं कामकाज सुरू झालं तर या न्यायालयातील न्यायमूर्तींना कुठल्याही कारणानं पदावरनं दूर केलं जात नाही, त्याची बदली होत नाही अथवा त्यांचं प्रमोशन होत नाही, बढती होणार नाही, कारण त्या कालावधीसाठी त्या केसचा त्या ठिकाणी लवकरात लवकर निपटारा करणं हे उद्देश असतं. आणि या पद्धतीने अगदी सुट्टीचा कालावधी वगळता ऑल वर्किंग डेज त्या ठिकाणी याच खटल्यावरती ते कोर्ट त्या ठिकाणी काम करतं. लवकरात लवकर पीडितांना न्याय मिळवून देणे या उद्देशाने विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. हुंडा प्रतिबंधक अधिनियम हा एक अजून एक कायदा आपण त्या ठिकाणी म्हणू. 1961 ला हुंडा या ठिकाणी प्रतिबंधक अधिनियम करण्यात आला होता. मित्रांनो, मुळामध्ये हुंडा प्रतिबंधक अधिनियम जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला काही बाबू आपल्याला कल्पना आहे हुंडा म्हणजे काय, हुंडा दिला आणि घेतला जाणं या कायद्याने कसं त्या ठिकाणी अयोग्य ठरविण्यात आलेलं आहे, व्यक्तींवरती कारवाई कशी होतीये, हुंडा म्हणजे काय, तर याची व्याख्या देखील पुढे कलम 2 मध्ये अनेक व्याख्या आहेत, त्यामध्ये हुंडा म्हणजे काय ही देखील व्याख्या आहे. अगदी थोडक्यात हुंडा म्हणजे लग्नाच्या प्रित्यर्थ, लग्नासाठी, लग्न करण्याकरता, लग्न करण्यापूर्वी अथवा लग्नाच्या दिवशी अथवा लग्न झाल्यानंतर पैसा अथवा पैसा सदृश साधनांच्या माध्यमातून काही वस्तू, रोख, सोने नाणे, मालमत्ता या स्वरूपात दिली अथवा घेतली जाते. साधारणतः वधूकडची मंडळी या स्वरूपामध्ये हुंडा देण्यास ज्यांना भाग पाडलं जातं आणि वर अथवा वराकडची मंडळी असा हुंडा पैसा वा पैसा सदृश साधने वा मालमत्तेच्या रूपाने जर इच्छा नसताना त्यांच्याकडनं वेगवेगळ्या रूपाने घेत असतील तर त्या स्वरूपाच्या सर्व मालमत्ता, पैसा वा वस्तू यांना हुंडा या सदराखाली आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. याबद्दल हुंडा मागणे हा कायद्याने गुन्हा आहे. अगदी त्या ठिकाणी कधी कधी पेपरमध्ये देखील या पद्धतीनं जाहिरात दिली जात होती. पूर्वी त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं लग्नाच्या प्रित्यर्थ प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या जरी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं मागणी केली गेली असल्यास त्याच्यावरती देखील कायद्यानं त्या ठिकाणी बंदी घालणं या कायद्याचा उद्देश होता. हुंडा देण्याचा आणि घेण्याचा अगदी लेखी स्वरूपात अथवा तोंडी स्वरूपात जरी व्यवहार झालेला असला तरी सुद्धा हुंडा देणं जसं कायद्यानं चूक आहे किंवा त्या ठिकाणी शिक्षेस पात्र ठरतंय, तसं घेणं सुद्धा त्या ठिकाणी घेणं आणि देणं दोन्ही कायद्यानुसार त्या ठिकाणी अपात्र ठरवलेलं आहे किंवा शिक्षेला पात्र ठरवलेलं आहे. मुळामध्ये याच्यामधून काही बक्षिसांना गिफ्ट्सला त्या ठिकाणी अपवाद केलेला आहे. उदाहरणार्थ मुस्लिम धर्मियांमध्ये पर्टिक्युलरली लग्नाच्या वेळेस मेहर त्या ठिकाणी रक्कम दिली जाते, हा अपवाद आहे. मेहरची रक्कम ही त्या ठिकाणी अपवाद ठरवली जाते. मेहर म्हणजे काय? इस्लामिक पद्धतीनुसार रीतिरिवाजानुसार चाललेल्या विवाहामध्ये मुलीच्या लग्नाच्या वेळेस मुलीचे पालक अथवा आई वडील काही रक्कम स्त्रीधन म्हणून त्या ठिकाणी स्त्रीला देतात आणि या स्त्रीधनालाच मेहर असं म्हटलं जातं. मग हा मेहर त्या ठिकाणी प्राप्त करणं
किंवा दिला घेतला गेल्यास त्याला त्या ठिकाणी हुंड्यामधून अपवाद केलेला आहे. अपेक्षा ही आहे की लग्न झालेल्या स्त्रीला पालकांकडनं मिळालेली ही गिफ्ट, मेहरची रक्कम अथवा मालमत्ता तिच्या उर्वरित आयुष्यामध्ये वैवाहिक जीवन कालावधीमध्ये काही अडचण आल्यास, काही समस्या आल्यास या माध्यमातून तिनं उदरनिर्वाह करावा या उद्देशाने पालकांनी दिलेली ही रक्कम अथवा मालमत्तेच्या स्वरूपातील ही भेट असं त्या ठिकाणी गृहीत धरलं जातं. हा एक त्याच्यामध्ये अपवाद करण्यात आलेला आहे. या पद्धतीने या कायद्यानुसार गुन्ह्याचं स्वरूप निश्चित केलेलं आहे. आरोप सिद्धी ज्याच्यावरती, उदाहरणार्थ एखाद्या वरपक्षाच्या व्यक्तीवरती हुंड्यामुळे छळ केला आहे असा जर आरोप ठेवण्यात आला तर या नवऱ्याची अथवा नवऱ्याकडच्या नातेवाईकांची जबाबदारी आहे की आम्ही कुठलाही छळ केलेला नाही. म्हणजे एकदा का सुनेने अथवा विवाहितेने सासरच्या मंडळीवरती आरोप ठेवला की यांनी माझ्यावरती हुंड्यासाठी छळ केलेला आहे तर आम्ही छळ केला नाही हे प्रूव्ह करण्याची जबाबदारी ही नवरा आणि नवऱ्याकडच्या मंडळींवरती जाते. म्हणजे सासरकडच्या मंडळींना हे प्रूव्ह करावं लागतं की बर्डन ऑफ प्रूफची जबाबदारी सासरच्या मंडळींवरती येते. विशेषतः त्या ठिकाणी पती आणि पतीच्या नातेवाईकांवर ही जबाबदारी, बर्डन ऑफ प्रूफ सिद्ध करण्याची जबाबदारी येत असते. याबद्दल विविध पातळीवरती विविध तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. हुंडा प्रतिबंधक अधिनियम करण्याचा मूळ उद्देश त्या ठिकाणी पीडितेला यापासून वाचविणे आहे. समाजामधील ही जी रूढी परंपरा आहे, अप्रिय रूढी म्हणा त्याला, ही त्या ठिकाणी नष्ट करणे या उद्देशाने हा कायदा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने राज्य शासनाला याच पद्धतीने कायदा करण्याचा अधिकार आहे. केंद्र सरकारला देखील या पद्धतीने एकीकृत स्वरूपाचा कायदा त्या ठिकाणी देशपातळीवर लागू करण्याचा अधिकार आहे. अशाच पद्धतीनं या कायद्याचा मूळ उद्देश आपल्याला दिसून येतोय. मित्रांनो, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम हा त्याच्या पुढचा एक भाग येतोय की हा कायदा 2005 मध्ये करण्यात आलेला आहे. मायनर ऍक्ट्स मधला हा एक पुढचा कायदा आहे, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम, ज्याला आपण, ह्याचा उद्देश हा होता, नागरी हक्क संरक्षण अधिनियमामधून अनुसूचित जातीनिहाय अनुसूचित जाती जमातीसाठी आपण ॲट्रॉसिटी ऍक्ट केला, तसाच नागरी हक्क संरक्षण अधिनियमाअंतर्गत जो समाजातील असा घटक दबलेला पिचलेला हा लिंगा आधारित भेदभावाला सामोरे गेलेला स्त्री या घटकावर जाते त्या ठिकाणी विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न याबद्दल करण्याचा त्या ठिकाणी प्रयोजन होतं. स्त्री ही कुठल्याही जातीची कुठल्याही धर्माची असली तरी सुद्धा समाजातील सर्वात दबलेली अबला जी म्हणता येईल ती म्हणजे स्त्री होय. उदाहरणार्थ अमृता प्रीतम सारखी एक महनीय लेखिका सांगतेय की स्त्री म्हणजे जी कुठल्याही धर्माची कुठल्याही वर्णाची कुठल्याही जातीची असली तर ती म्हणजे तिची स्थिती एका मळलेल्या कणकेच्या गोळ्यासारख्या असते. ती जर घरात असेल तर घरातील उंदर तिला टोचा मारतात आणि जर ती घराच्या बाहेर समाजामध्ये वावरायला लागले तर समाजातील गिधाड तिची लचकी तोडायला लागतात. अशी अवस्था असणारी ही स्त्री आहे. मग हिला समाजातून, समाजाचा किंवा लोकसंख्येचा जवळजवळ 50% भाग असणारा, आज भारताची 140 कोटीहून अधिकची लोकसंख्या आहे, ज्यांची स्त्रियांची लोकसंख्या 70 कोटीच्या घरात आहे, या 70 कोटी महिलांना, वर्गाला संरक्षण देण्याची जबाबदारी त्या ठिकाणी या कायद्याने घेतलेली आहे. यापैकी मग कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत संज्ञेमध्ये किंवा व्याख्येमध्ये याच्यामध्ये कोण येतंय, अशी कुठलीही महिला जी घरातील विवाहित सून म्हणून आलेली असू द्या, घरातील आत्या जिचं लग्न झालंय विधवा असणारी परंतु पुन्हा माहेरी आलेली बहीण असू द्या, घरातील आई असू द्या, अगदी घरातील वयोवृद्ध आजी देखील कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत ही महिला ह्या ठिकाणी पीडित महिला म्हणून गृहीत धरली जाते. पूर्वीच्या कायद्यामध्ये आपण बघितलं
की हुंडा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत विवाहित स्त्री म्हणून त्या ठिकाणी सून म्हणा किंवा घरात दुसऱ्या घरातून आलेली सासरच्या घरात आलेली ती महिला एवढंच कन्सिडर केलं जातं. पण कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत महिला याची व्याख्या ही अधिक विस्तीर्ण आहे, अधिक ब्रॉडर सेन्समध्ये त्या ठिकाणी ती विचारात घेतली जाते. पीडित व्यक्ती कोण असेल, मग तिच्यावरती अशी कुठल्याही वर्गवारीमध्ये येणारी महिला ही त्या ठिकाणी कुटुंबातील महिला ही पीडित व्यक्ती म्हणून विचारात घेतली जाते. कौटुंबिक संबंधांमध्ये संबंधित महिलेवरती घरातील पती, पतीचे नातेवाईक, पतीचे मित्र यांनी आर्थिक लाभ अथवा इतर कारणाने महिलावरती अन्याय किंवा अत्याचार केले, उदाहरणार्थ त्या ठिकाणी विवाहितेला मूलबाळ होत नसेल, विवाहितेला योग्य पद्धतीने घर संसार येत नाही असा आरोप केलेला असेल, तर अशा व्यक्ती अशा महिलेवरती ही मंडळी कौटुंबिक संबंधातून पती, पतीचे नातेवाईक, मित्र हे अन्याय करत असतील तर या कायद्यानुसार त्यांच्यावरती देखील कारवाई करण्यास ते पात्र ठरतात किंवा योग्य ती कारवाई त्यांच्यावरती केली जाऊ शकते. मित्रांनो, कौटुंबिक हिंसाचाराचं स्वरूप काय आहे? कौटुंबिक हिंसाचाराच्या स्वरूपाबद्दल जर चर्चा केली तर महिलेला मारहाण करणं असेल, अगदी तिला जाळून मारणं असेल, अगदी तिचा मृत्यू होईल या पद्धतीने तिच्यावर अन्याय करणं असेल, किंवा त्या व्यक्ती त्या महिलेला जिवंत ठेवलं जातं परंतु तिला पुरेसा आहार दिला जात नाही, तिला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, किंवा त्या महिलेला या सर्व बाबी दिल्या जातात परंतु तिला विवाहानंतर अपत्य प्राप्त होत नाही म्हणून बहिष्कृत केलं जात असेल, कौटुंबिक कार्यामध्ये तिला सहभागी करून घेतलं जात नसेल, तिला कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये देखील इन्वॉल्व करून घेतलं जात नसेल, सहभागी करून घेतलं जात नसेल, तसेच त्या स्त्रीवरती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या दडपण आणून तिच्यावरती अन्याय केला जात असेल, अगदी तिच्या माहेरच्या व्यक्तींबद्दल अन्याय पद्धतीने शब्दोच्चार करणं, शिवीगाळ करणं, तिला उपाशीपोटी ठेवणं या पद्धतीच्या कृती देखील कौटुंबिक हिंसाचाराच्या अंतर्गत येणाऱ्या बाबी आहेत. या पद्धतीनं होणारे सर्व हिंसाचार हे कौटुंबिक हिंसाचाराच्या अंतर्गत येत आहेत. मित्रांनो, आयोगाने साधारणतः जे मेजर प्रश्न विचारलेत या कायद्याअंतर्गत ते कौटुंबिक हिंसाचाराच्या बद्दल त्या ठिकाणी या पद्धतीने विचारले आहेत. आपला उद्देश मुळातच हा आहे की प्रत्येक कायद्यावरती आयोगाने कुठल्या पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत ते रिवाइज करणं हा आपला मूळ त्या ठिकाणी या सेशनचा उद्देश आहे. संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्याबद्दलची माहिती आहे, संरक्षण देणारे अधिकारी कोण आहे, सेवा देणाऱ्यांचे कर्तव्य काय असतील. उदाहरणार्थ एखादी महिला आहे, कौटुंबिक हिंसाचारानं तातडीत झाली आहे, पोलीस स्टेशनमध्ये FIR फाईल केलेली आहे, पोलीस स्टेशनची पहिली जबाबदारी काय असेल, तेथील उपस्थित असणाऱ्या योग्य त्या प्राधिकृत अधिकाऱ्याने त्या अन्यायग्रस्त स्त्रीला प्राथमिक आरोग्याची त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी गरज आहे का, त्यानुसार जबाबदारी निश्चित केली जाते. आवश्यकतेनुसार प्रथमोपचार दिला जातो. त्या व्यक्तीवरती स्तनदा माता असेल, तिच्यावरती अवलंबून असणारे मुलं असतील, तिची अपत्य असतील, त्यासह त्या महिलेला निवाऱ्याची तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली जाते. मग यासाठी सेवा देणाऱ्यांची कर्तव्य काय असतील, सेवा पुरवठादार किंवा त्या ठिकाणी जिल्हा पातळीवर महिला व बालकल्याण विभागाच्या मार्फत महिला कल्याण केंद्र त्या ठिकाणी कार्यरत असतं, जिल्हा महिला कल्याण केंद्र असतं, आणि मग या महिला जिल्हा महिला किंवा कधी कधी तालुका पातळीवर देखील असं केंद्र त्या ठिकाणी असतं. महिला कल्याण केंद्राच्या माध्यमातून देखील अशा स्त्रीला योग्य ते संरक्षण या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जातं. ही तिथं मग सेवा पुरवठादार असतील, तिला आसरा देणं, तिला त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा अतिरिक्त स्वरूपाच्या हव्यात का बघणं, तिला कपडा लत्ता उपलब्ध करून देणं, अगदी दीर्घकाळापर्यंत ती जर महिला तिथं त्या ठिकाणी राहण्याची शक्यता विचारात घेता त्या स्त्रीला उत्पन्नाचं दुसरं कुठलंही साधन नसेल तर तिला अगदी शिवणकाम शिकवणं, चित्रकला शिकवणं, अंगणवाडी सेविका म्हणून काम करण्याचं ट्रेनिंग देणं, प्रथम त्या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी जी कुठली त्या ठिकाणी जीवनोपयोगी कला तिला उपलब्ध करून देता येतील का, अशा पद्धतीची देखील मदत सेवा पुरवठादार करणाऱ्यांनी करणं अपेक्षित आहे या कायद्यानुसार.
या देखील तरतुदी या कायद्यामध्ये आपल्याला बघायला भेटतील. मित्रांनो, याबद्दल केरळ सरकारनं अलीकडेच त्या ठिकाणी 2022 एक तरतूद केलेली आहे की जिल्हा पातळीवरती एक महिला विशेष अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त केलेली आहे, जी महिला कल्याण केंद्राची प्रमुख म्हणून त्या ठिकाणी असेल. जसं महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेमध्ये महिला व बालकल्याण खातं असतं, त्याच पद्धतीनं केरळमध्ये समाज कल्याण तसंच महिला व बालकल्याण खात्याच्या मार्फत त्या ठिकाणी एक विशिष्ट महिला अधिकारी जिल्हा महिला केंद्राची प्रमुख म्हणून नियुक्त करण्याची तरतूद या ठिकाणी केरळमध्ये राबवण्यात आलेली आहे 2022. हे केरळ राज्यामध्ये थोडा एक रोल मॉडेल स्वरूपाचा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केरळ सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे. एका विशिष्ट अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी, जसं केरळमध्ये महिला अधिकाऱ्याकडे महिला कल्याण केंद्राचे प्रमुख म्हणून एका महिला अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे, तसंच या जिल्हा महिला केंद्रामध्ये विविध सेवा पुरवठादारांच्या कंपन्या असतील, संस्था असेल, व्यक्ती किंवा कार्यरत त्या ठिकाणी एखादी एनजीओ असतील, त्या माध्यमातून ही सेवा पुरवली जाते. नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे, विशेषतः महिलांद्वारा रन करण्यात आलेली चालविण्यात आलेल्या नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनला या अशा पीडित महिलांना मदत करण्याची किंवा सहाय्य करण्याची जबाबदारी दिली जाते. सरकारचं याबद्दलचं उद्दिष्ट अगदी क्लिअर आहे, सरकार याबद्दल या एनजीओजवर नियंत्रण ठेवणार आहे. वार्षिक पातळीवरती अर्थपुरवठा असेल किंवा त्यांना त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारकडे असणार आहे. मित्रांनो, याबद्दल अगदी काही प्रमाणावरती इथे वेलफेअर स्कीम देखील राबवल्या जातात. या पद्धतीनं प्रथमतः कौटुंबिक अत्याचारग्रस्त कुटुंबियांना, पती आणि पत्नींना एकत्रित त्या ठिकाणी आणण्याचाच प्रयत्न केला जातो. त्यांच्यावरती घटस्फोट घ्यावा लागू नये याच्यासाठी त्यांचं समुपदेशन केलं जातं. भारतामध्ये कुटुंब ही महत्वाची संस्था आहे. कुटुंब संस्था मोडीत करणं हा काही या कायद्याचा उद्देश नाही, पण कुटुंबात राहणाऱ्या सर्व घटकांना विशेषतः महिलांना संरक्षण देणं मात्र सरकारनं या कायद्याद्वारे स्वतःची जबाबदारी आहे हे त्या ठिकाणी कुठेतरी अधोरेखित केलेलं आहे. जर खटला उभा राहिलाच, योग्य पद्धतीनं तडजोड होत नसेल, मग मात्र त्या ठिकाणी या इथे कुठेतरी अंतिम पर्याय म्हणून त्यांच्यावरती कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. असा खटला हा इन कॅमेरा पद्धतीने घेतला जातो. कौटुंबिक प्रश्न आहेत, नाजूक हितसंबंध गुंतलेले असतात, सार्वजनिकरित्या जाहीररित्या या पद्धतीने निंदांना आलस्तीचा प्रकार झाल्यास महिलेच्या भविष्यकालीन त्या ठिकाणी कालावधीवरती त्याचा अपाय होऊ शकतो. महिलांवरती अवलंबून असणाऱ्या अपत्यांच्या भविष्यकालीन जीवन कालावधीमध्ये याची शिंतोडे उडू शकतात, याची देखील सेन्सिटिव्हली काळजी या कायद्यामध्ये घेऊन यानुसार ही कारवाई ही इन कॅमेरा किंवा बंदिस्त कॅमेरा अंतर्गत सुनावणी घेतली जाते. अगदी न्यूजपेपरमध्ये किंवा त्या ठिकाणी विविध पद्धतीने उपलब्ध असणाऱ्या समाज माध्यमांमध्ये या विरोधात कुठल्याही पद्धतीनं असं प्रक्षेपण होऊ नये, जेणेकरून महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार सार्वजनिक त्याची चर्चा देखील सार्वजनिकरित्या होऊ नये याची काळजी देखील त्या ठिकाणी आपण या कायद्यानुसार घेतलेली आहे. मित्रांनो, याच पद्धतीने महिलांना घटस्फोट जर घ्यावा लागला तर त्या महिलेला त्या घरामध्ये राहण्याचा हक्क असेल. उदाहरणार्थ पतीचं घर असेल तर त्या घरापैकी काही भाग त्या ठिकाणी त्या महिलेला राहण्यासाठी द्यावा लागतो, हे कायद्यानं बंधनकारक आहे. त्या महिलेला जीवनोपयोगी त्या ठिकाणी साधनं उपलब्ध करून देणं, संबंधित पती जर सरकारी सेवेत असेल वा मासिक त्या ठिकाणी उत्पन्न भोगी असेल तर त्या उत्पन्नातील काही पार्ट देखील त्या पीडितेला तिच्या जीवनोपयोगी कालावधीसाठी जीवन उपयोगासाठी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्या पतीवरती असेल, म्हणजेच त्या ठिकाणी तिला ते देखील उपलब्ध असेल. याशिवाय वार्षिक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं गरजेचं आहे.
मग याच्यावरती महिलावरती अवलंबून असणारी जी स्तनदा माता असेल तिची अपत्य असू द्या, अथवा याशिवाय इतर ज्या त्या ठिकाणी शिक्षण घेत असणारे विद्यार्थी किंवा अपत्य असू द्या त्यांच्याबद्दल देखील त्या ठिकाणी तरतूद आहे. मातेवरती अवलंबून असणाऱ्या मुलांची कस्टोडी ही त्या ठिकाणी महिलेकडे दिली जाते आणि अतिरिक्त स्वरूपाचं त्या ठिकाणी सहाय्य किंवा नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी आता पतीवरती टाकली जाते. या पद्धतीनं या ठिकाणी निकाल दिला जातो. बऱ्याच वेळा या केसेसमध्ये पती अथवा पतीकडची मंडळी उपस्थित नसेल तर तिला असा हा खटला एकतर्फी पद्धतीनं न्यायालयीन त्या ठिकाणी कामकाजाचा भाग म्हणून घेतला जातो गृहित आणि अंतरिम आदेश देऊन पीडितेला योग्य पद्धतीनं सहाय्य केलं जाऊ शकतं अशी तरतूद त्या ठिकाणी या पद्धतीने देण्यात आलेली आहे. ही कुठंतरी पीडितेला या पद्धतीनं मदत करण्याची ही पद्धत या कायद्याद्वारे आपल्याला दिसते. सुरक्षा अधिकारी दाखल करण्यात आलेले पुरावे, या पद्धतीच्या तरतुदी, केंद्र सरकारचे या पद्धतीनं कायदे करण्याचे अधिकार, या अनेक बाबी संकीर्ण पद्धतीमध्ये त्या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत. यानंतरचा एक कायदा त्या ठिकाणी जर कुठला असेल, मानवी हक्क संरक्षण अधिनियमाबद्दलची तरतूद आहे. अगदी थोडक्यात मानवी हक्क कायद्याच्या तरतुदीनुसार या जागतिक पातळीवरती युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने एक चार्टर्ड ऍक्सेप्ट केलेला आहे आणि या चार्टर्डनुसार जगातील बहुतांश देशांनी युनोच्या या चार्टरला मान्यता दिली आहे आणि याच्यानुसार त्या ठिकाणी जगाच्या पातळीवरती मानव म्हणून असणाऱ्या या समूह घटकांना जागतिक दर्जाचे हक्क उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्या त्या देशांची सरकारांची असेल असा त्या ठिकाणी चार्टरचा हक्क अधिक त्या ठिकाणी तरतूद होती. 1993 याच्यानुसारचा एक कायदा करण्यात आला. याबद्दल एक सनद भारतानं देखील त्या ठिकाणी मान्य केलेली आहे. त्या सनदेच्या तरतुदीनुसार आपण या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगामध्ये त्या ठिकाणी घेतलेला आहे. काय आहे याच्यामध्ये कोण असतील, अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाच्या अध्यक्षाचे, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष, बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष, या पद्धतीनं विविध आयोगाचे संबंधित सदस्य त्याच्यामध्ये असतील. महिला हक्क आयोगाचे प्रमुख या आयोगाच्या सदस्य असतील. याशिवाय राष्ट्रीय पातळीवरती मानवी हक्क आयोग असेल, राज्य पातळीवरती मानवी हक्क आयोग कार्यरत असेल, यांची नियुक्ती कशी करावी, कामकाज कसं करावं, यांच्या अधिकार काय असतील, सरकार यांना कशा पद्धतीने विविध कार्य पार पाडण्यासाठी निधी उपलब्ध करून देईल, हे देखील या कायद्याचा एक भाग आहे. याशिवाय मित्रांनो, मानवी हक्क आयोगाची त्या ठिकाणी अधिकार जर बघितले तर या पद्धतीने वैधानिक स्वरूपाचे अधिकार त्यांना प्राप्त करून देण्यात आलेले आहेत. कामकाजासाठी कार्यपद्धती निर्धारित केलेली आहे, चौकशी करण्याचे अधिकार आहेत. दिवाणी हक्क कायदा 1909 राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांना हे अधिकार दिलेले आहेत. त्यांचा मासिक वार्षिक अहवाल सादरीकरणाची जबाबदारी या आयोगाकडे टाकलेली आहे. याशिवाय मित्रांनो, राज्याच्या पातळीवरती राज्य मानवी हक्क आयोग देखील कार्यरत असेल. त्यांचीही जबाबदारी त्या ठिकाणी राज्याच्या पातळीवर तीच असेल जी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची असते. अशा पद्धतीनं या कायद्याच्या तरतुदीनुसार हा त्या ठिकाणी भाग असेल. यांनी आयोगाने राज्य मानवी हक्क आयोगाने वार्षिक अहवाल सादरीकरण करावं. या पद्धतीनं हा अहवाल राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे पाठवणं अपेक्षित आहे आणि या पद्धतीने मानवी हक्क न्यायालय देखील स्थापन केली जातात. यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मदत करणार आहे. मित्रांनो, याच पद्धतीने आपण या कायद्याचा कशा पद्धतीने अंमलबजावणी केली जाते हे देखील तिथं पाहिलेलं आहे. मित्रांनो, अगदी थोडक्यामध्ये कायदा या विषयासाठी 2022 मुख्य परीक्षा यासाठी पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. मित्रांनो, मेजर ऍक्ट्स, कंपल्सरी ऍक्ट्स आणि मायनर ऍक्ट या माध्यमातून आपण ही जी शृंखला कायद्याविषयी केली होती त्यामधील हे आजचं अंतिम पुष्प. याच्यामध्ये 2023 इंडियन पिनल कोड, CRPC, पुरावा हक्क कायदा याच्यामध्ये झालेले बदल यासह अगदी 2023 आलेल्या उदाहरणासह आपण या कायद्याचा हा आढावा पूर्ण केलेला आहे. आगामी परीक्षेसाठी मित्रांनो तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.